नमस्कार जनता, वेलकम टू श्रुती दीपक वाघ चॅनल. मी दीपक वाघ आणि माझ्या बायको बरोबर आम्ही दाखवतो ट्रॅव्हलिंग व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ तर दिव्या घरवर असणार आहे, पण त्याच्या पहिले आपण कसं दिव्या घरला पोहोचायचं याच्याबद्दल तुम्हाला मी जर सांगायचं म्हटलं तर बघा, तुम्ही मागे पोहोचलात. आता मी पुण्याहून निघालेलो आहे, ऑलमोस्ट मुळशीपर्यंत पोहोचलेलो आहे. खूप हरी व्ह्यू, म्हणजे खतरनाक हरी व्ह्यू चालू आहे. आणि ना असं वाटेल तुम्हाला ना, जेव्हापासून तुम्ही पुण्यापासून निघाले आणि तुम्ही दिव्या घरला पोहोचत असाल, तुम्हाला प्रत्येक स्टॉपला एकदम भारी भारी नेचर दिसेल, तुम्हाला एकदम भारी भारी व्ह्यू दिसतील, की असं वाटेल की प्रत्येक ठिकाणी थांबू. पण ना, पण खरं सांगतो तुम्हाला, ट्रॅफिक आणि बाकी सगळ्या गोष्टीपासून, पाऊस बाकी नॅचरल कॅलॅमिटीपासून वाचायचं असेल तर बिना थांबता एखादा चहावाला स्टॉप पण घेतलेला आहे, आणि डायरेक्ट तुम्ही न कुठे थांबता दिवेघरला पोहोचले पाहिजे. कोकणमध्ये आलेलो आहे फायनली. लंचचा प्लॅनिंग आहे आपला. लंचसाठी दोनच इथे जास्त फेमस आहे. एक आहे राणे, जिथे आपण आलेलो आहे. सो राणे बंधू खानावळमध्ये ना, इथे तुम्हाला ना सगळीकडे खानावळच मिळतील. इथे असे काही रेस्टॉरंट किंवा असं काही जास्त फेमस नाही, मोस्टली खानावळ असतात. आणि आम्ही मागवली आहे एक थाळी. आपले फिश ट्राय करून झालं होतं, इकडे आपण ट्राय करू एक थाळी. एकदम सही वाटत आहे. लेट्स सी द नेक्स्ट डे. सो सकाळ झालेली राव चहाची जाम तलप आलेली. चहा प्यावं असं वाटतं या वातावरणामध्ये, कारण की ना इथे आहे ना ऑलमोस्ट आहे ना तुम्हाला मुंबईसारखं वातावरण मिळेल. मोस्टली कोस्टल साईडला असंच सगळं असतं, आणि त्यामुळे ना ह्युमिडिटी थोडीशी डिफरंट आहे इथे. तर चला चहा पिऊन घेऊ पटकन पहिले. थँक्यू. आणि चहा बड्डे गर्लसाठी स्पेशल. बड्डे गर्लचे काय बड्डे विशेष काही कमी होत नाही आहे. चाय मॅडम. आता आम्ही निघालेलो आहे नेक्स्ट लोकेशनला. बायकोचा बड्डे सगळ्यात पहिले आपण चाललेलो मंदिरात. इतकं सुंदर मंदिर आहे, त्या मंदिरात पहिले चाललो आहे.
दिव्या करून निघालेलो आहे श्रीवर्धन साठी, आणि तो जो रस्ता आहे तो पूर्ण समुद्र महामार्गी रस्ता आहे. सो हा रोड आहे, आम्ही गाडी रोड साईड चालू करून तुम्ही माझ्या साईड बघा समुद्र. आपण आलेलो आहे बीच वर, पण हा असा तसा बीच नाहीये, श्रीवर्धनचा हा बीच आहे. Best things in life are free.